Hello friends, welcome to my YouTube channel. रखमा आज खूप आनंदात दिसत होती, कारण जवळपास 2-2.5 महिन्यानंतर ती आज कामावर चालली होती. रखमाचा नवरा बिल्डरच्या हाताखाली मिळेल ते काम करायचा आणि मिळालेले पैसे दारूमध्ये उडवायचा. त्यामुळे घराचा सगळा भार रखमावर पडला होता. रखमाला 2 मुलं होते. मोठी मुलगी प्रिया तिसरीत शिकत होती, तर छोटा राजू अजून 4 वर्षाचा होता. लॉकडाऊनमुळे काम नसल्याने एक वेळ जेवण मिळायचीही बंदी झाली होती. आज कामावर जाताना रखमा खूप खुश होती, कारण आजपासून त्यांना शिळे पाके का होईना पण पोटभर खायला मिळणार होते. निशाताईंच्या बंगल्याकडे ती झपझप चालत होती आणि गेटवरच वॉचमन काकाने तिला रवलं. रखमा, आज इकडे कसं येणं केलं? त्यावर रखमा म्हणाली, अव दादा, काल बाई साहेबांनी निरोप धाडला होता की उद्यापासून कामावर ये म्हणून आली. त्यावर वॉचमन काका म्हणाले, बरोबर, आधी हातावर सॅनिटायझर घे आणि आधी टाकीवर हात पाय धु, मगच बंगल्यात जा. ओहे रे भावा, दे तुझं सॅनिटायझर का फॅनिटायझर. टाकीवर हात पाय स्वच्छ धुवून पिशवी बाहेरच ठेवून रखमा बंगल्यात शिरली. रखमाने दारातूनच आवाज दिला, आत येऊ का बाई साहेब? रखमाला दारात पाहताच निशाताईंनी मुलांना आतल्या खोलीत जायला सांगितले. 7वीत असलेली रिया आपला लॅपटॉप घेऊन आतल्या खोलीत गेली, पण आयुष मात्र कम्प्युटरवर गेम खेळण्यात एवढा गर्व होता की आईच्या बोलण्याकडे त्याचे लक्षच नव्हते. जिन्यावरून उतरता उतरता शरदरावाने तिच्याकडे कटाक्ष टाकला आणि तेही आपल्या खोलीत निघून गेले. निशाताई बोलू लागल्या, रखमा चल लवकर कामाला लाग, 2-2.5 महिने धुनी भांडी करून माझं नुसतं कंबरडं मोडलंय. त्यावर रखमा म्हणते, वही ना बाई साहेब, तुम्हाला लई काम पडत असेल नाही? हो तर, बरं चल कामाला लाग, आधी किचनमध्ये भांडी घासून घे, आपण तिथेच गप्पा मारूया. त्यावर रखमा म्हणाली, वय बाई साहेब, मी आत्ता कामाला लागते. शरदराव आपल्या खोलीमध्ये ऑफिसचं काम करत होते. रियाही आपल्या रूममध्ये बसून अभ्यास करत होती. शरदराव एका कंपनीत मोठ्या पदावर काम करत होते, त्यामुळे गाडी, बंगला, मोबाईल, लॅपटॉप अशा सगळ्या वस्तू सहज उपलब्ध होत होत्या. आणि निशाताई पण एका चांगल्या कंपनीत नोकरीला होत्या, त्यामुळे जणू काही लक्ष्मी त्यांच्या घरी पाणीच भरत होती. इकडे किचनमध्ये रखमा काम करता करता निशाताईंशी गप्पा मारत होती. निशाताईंनी विचारलं, बरं रखमा, घरी सगळे बरे आहेत ना? म्हणजे तुझी मुलं कशी आहेत आणि प्रियाचा अभ्यास कसा चालला आहे? त्यावर रखमा थोडी नाराजीनेच बोलली, सगळी मजेत हाय बाई साहेब. प्रियाचं काय, लहान्या पोराबरोबर दिवसभर नुसते खेळत असते, आणि कसला अभ्यास आणि कसलं काय, लॉकडाऊनमुळं शाळा बंद आहे. 8 दिवसापूर्वी तिच्या बाई घरी आलत्या, म्हणे ऑनलाईन का काय अभ्यास सुरू केलाय, त्याच्यासाठी मोठा मोबाईल लागतो, आम्ही गरीबांना कुठून आणायचा फोन? मी बाईंना म्हणले, इथं एक वेळ जेवण मिळायचे वांदे आहेत, मोबाईल कुठून आणायचा? तवा बाई म्हणल्या, कोणाकडं जुना मोबाईल मिळाला तर बघा. आता तुम्हीच सांगा बाई साहेब, कोणी आपला जुना मोबाईल असा देईल का माझ्या पुरीला? उदास मनाने काम करत करत रखमा एकटीच बडबड करत होती. निशाताईचे तर तिकडे लक्षही नव्हते. त्या मोबाईलवर मैत्रिणीसोबत चॅटिंग करण्यात मग्न होत्या, पण शेजारच्याच रूममध्ये काम करत असलेल्या शरदरावांच्या कानावर तिचे शब्द पडले. आपलं काम संपवून रखमा दुसरीकडे काम करायला निघून गेली होती, पण शरदरावांच्या कानामध्ये तिचे शेवटचे शब्द घुमत होते. क्षणभर ते विचारात पडले की आपल्या घरात टीव्ही, लॅपटॉप, कम्प्युटर, मोबाईल अशा कितीतरी वस्तू आहेत की ज्यांचा आपण वापरही करत नाही. केवळ हौसेखातर दर 6 महिन्यांनी लॉन्च झालेला नवीन मोबाईल आपण घेतो आणि जुना मोबाईल कोपऱ्यात कुठेतरी पडलेला असतो. त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्यांनी निशाबरोबर थोडी चर्चा केली आणि मनाशी काहीतरी ठरवून ते झोपी गेले. सकाळी उठून त्यांनी
रत्माचे घर गाठले. साहेब घरी आलेले पाहून तिला तर आश्चर्यच वाटले. त्यांनी एक बॉक्स प्रियाच्या हातात दिला. प्रियाने कुतूहलाने तो बॉक्स उघडला तर बघते काय, त्यात एक नवा कोरा मोबाईल होता. हे पाहून रत्माच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती पुन्हा पुन्हा शरद रावांचे आभार मानत होती. बघा मित्रांनो, हा व्हिडिओ काही मनोरंजनासाठी बनवलेला नाही, तर यातून आपल्याला जनजागृती करायची आहे. तुमच्या घरीही असा एखादा जुना चालू मोबाईल असेल तर तो एखाद्या गरजू विद्यार्थ्याला देऊया आणि त्याला ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहात आणूया.